एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहूया. रत्नागिरीच्या खेडमधील रहस्यमय गुन्ह्यात आता आणखी एक ट्विस्ट आलेला आहे. जबाब नोंदवणाऱ्या योगेश आर्या यांच्या इन्स्टा अकाउंटवरनं मृत व्यक्तीच्या संदर्भातील वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मृत व्यक्ती संदर्भातील व्हिडिओमध्ये अनेक वेळेला टास्कचा उल्लेख करण्यात आलेला आहे. व्हिडिओमध्ये टास्कचा उल्लेख असल्यानं या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. घडलेली घटना मोबाईल गेमच्या अनुषंगानं झाली आहे की आणखी काही कारणामुळे याबाबतचा सध्या पोलीस तपास सुरू आहे. स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. स्वप्नील, नवा ट्विस्ट आला या सगळ्या प्रकरणात, काय नेमकी माहिती? अजून काही खरं आहे, कारण ह्या प्रकरणाला अगदी रहस्यमय असं पाहिलं जात होतं आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी काल दिवसभरात तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि या तपासामध्ये खूप काही महत्त्वाचे असे रहस्य समोर आलेले आहेत. आणि त्यापैकी हे जे व्हिडिओ आहेत जे योगेशने त्याच्या इंस्टाग्रामवरती शेअर केलेले आहेत, त्याच्या माध्यमातून अनेकदा त्यांनी ह्या घटनेचा उल्लेख केलेला आहे, त्याच्या स्वप्नात येणाऱ्या त्या मृत व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे. आणि हा उल्लेख करत असताना त्याचा जो शब्दप्रयोग आहे तो बऱ्याचदा मोबाईल गेममधले जे टास्क असतात त्या टास्कच्या संदर्भातला त्यांचा उल्लेख आहे. आणि याच्यावरूनच खेड पोलिसांनी जे आहे ते सावंतवाडी येथील आणखीन दोन तरुणांना या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे, ज्यामध्ये ज्या योगेशला ज्या तरुणांनी नवीन सिम आणि मोबाईल दिलं त्याचा देखील समावेश आहे. आणि त्यामुळे हे जे प्रकरण आहे ज्याला रहस्य म्हणून म्हटलं जात होतं त्याला आणखीन एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे आणि याचे आणखीन काही वेगळे जे पैलू आहेत ते अजून समोर येऊ शकतात. ठीक आहे, याचे आता काही वेगळे धागे दोरे सापडतात का असाच पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. स्वप्नील, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.